हॅलो, कसे आहात सगळे? मी आज फ्लिपकार्टचा कुर्ती आणि पलाझो सेट दाखवणार आहे. तीन ड्रेसेस आहेत आत्ता सध्या, जे नवीनच आले आहेत, आणि त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला आत्ता देणार आहे. कसे वाटतात ते तुम्ही ऑर्डर करू शकता, किंवा तुम्हाला एक आयडिया येईल की पुढे ऑर्डर करायचे आहेत की नाही. ओके, आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पण पाहूयात की मी कुठे कोणते कोणते आणले आहेत. असे दोन पार्ट आहे, असे दोन भाग आहे, पलाझो आणि ही कुर्ती आहे, मरून कलरची आहे. पूर्ण तुम्हाला दाखवते, मला डबल एक्सेल साईज लागतो, सो मी 44 नंबर मागवला आहे. गोल गळा आहे, एकदम गोल आहे, 3/4 स्लीव्ज आहे, आणि ह्याच्यावर सोनेरी कलरची प्रिंट आहे, आणि मटेरियल रेयॉन आहे, पूर्ण रेयॉन आहे, त्याच्यामुळे मग काही श्रिंक वगैरे होणार नाही. 3/4 स्लीव्ज आहे, एकदम सिंपल आहे, साधा फुल स्लीव, फुल म्हणजे. आणि हा पलाझो आहे, हा पांढरा, पूर्ण पांढरा आहे, आणि त्याच्यावर सुद्धा ही सोनेरी रंगाची प्रिंट आहे, तुम्ही नीट बघू शकता. आणि सेम डिझाईन आहे, ह्याला इलास्टिक दिलं आहे, पूर्ण इलास्टिक आहे, आणि ह्याची लेंथ पण बरीच मोठी आहे. पण मला थोडा प्रॉब्लेम झाला की माझी हाईट कमी आहे, सो त्यामुळे ते खाली खूपच लॉंग होत होतं. सो मी इथे कमरेला पूर्ण असं 2-3 फोल्ड केलं होतं, दोन वेळा तर नक्कीच फोल्ड केलं होतं. पण मटेरियल छान आहे, दोन्ही पण रेयॉन आहे, त्याच्यामुळे मग कॉटनचे कपडे कसे धुतल्यानंतर आपण घालतो, कारण की कधीकधी ते धुतल्यावर एकदम टाईट होऊन जातात. तर रेयॉनच्या मटेरियलचं असं होतं की धुतले तरी जी साईज आहे तेच कापड पुढे कॅरी ऑन राहतं. ओके, हे दोन आहे 2999, आणि ऑफर प्राईजमध्ये मला मिळाली 668 रुपयाला, म्हणजे पूर्ण 2300 रुपयाचा डिस्काउंट पडला. एकदम मस्त, म्हणजे हाफपेक्षा जास्त, अर्ध्यापेक्षा कमी प्राईस देऊन मी हा ड्रेस घेतला आहे. आणि ह्याच्यासोबत तुम्ही एखादं छोटी गोल्डन कलरचा ओढणी घेतली, म्हणजे सोनेरी कलरची आत्ता बऱ्याच मिळतात मार्केटमध्ये, तशी एखादी ओढणी घेतली तरी एकदम छान होईल, आणि एकदम छान दिसेल. तुम्ही रेग्युलर आपल्या ऑफिस वेअरला किंवा मग कुठे फंक्शनला, थोडा छोटा फंक्शन आहे किंवा जवळचा नाही आहे, पण असं फक्त व्हिजिट करून यायचं, त्यावेळेस तुम्ही हा घालू शकता. हा ठेवून देते, आपण दुसरा पाहूयात. हा डार्क ब्ल्यू कलरचा आहे, एकदम डार्क निळा कलर आहे, आणि त्याच्यावर अशी खूप छान अशी बॉर्डर केली आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त असा ड्रेस आहे हा, खूपच छान आहे, म्हणजे मला ह्या तिन्हींपैकी हा सर्वात जास्त आवडला, कारण की अशा पॅटर्नचे ड्रेस मी कधी जास्त एवढे घातले नाही आहे. हे पाहू शकता तुम्ही, हा पूर्ण ड्रेस आहे, याच्यावर छान अशी गोल गळा आहे, आणि इथे ना एक छोटंसं बटन आहे, एकच बटन आहे, म्हणजे बटन असं फक्त दिसतं आहे, पण हे ओपन आहे, इथे इथं असं काही नाही आहे लावायला, हे फक्त जस्ट असं होतं. आणि सगळ्यात छान म्हणजे 3/2 स्लीव्ज आहे, छोटीच आहे, आणि ह्याच्यावर आहे ना आपली गोल्डन रंगा सोनेरी रंगाची लेस असती ना, ती लावली इथे, 1, 2, 3, 4 आणि 5, आणि हे खूप छान वाटतं, म्हणजे इथे पडतं ना ते, सो 1, 2, 3, 4, 5, हे इतकं छान वाटतं इथे. आणि तशीच लेस तुम्हाला खाली बघायला मिळेल, म्हणजे हा कट आहे, बरोबर, हा कट आहे, हा इथून सुरू होती ही लेस, ती पूर्ण तुम्हाला इथे खाली सुद्धा बघायला मिळेल, पूर्ण लेस आहे इथून आणि मग परत ह्या साईडला. सो हा पुढचा सगळा पट्टा तुम्हाला लेसमध्ये कवर केला जातो, आणि मागे काही नाही आहे, प्लेन आहे, एकदम प्लेन आहे. हा पण हे पण रेयॉन मटेरियल आहे, आणि ह्याची जी एम्ब्रॉयडरी आहे ही हँडमेड आहे, आणि त्याच्या आतमध्ये अस्तर आहे सेम कलरचं, त्याच्यामुळे असं होतं की ही इथे आपल्याला टोचणार नाही, कारण की खूपदा असे हँडवर्क केलेले मटेरियल टॉप वगैरे असेल तर ते खूप टोचतात, आणि मग खूप कमी घालायला मिळतात. हे बटन आहेत, हे शोल आहेत फक्त, हे आपण काढघाल नाही करू शकत. आणि त्याचा हा पलाझो आहे, इलास्टिक आहे, मटेरियल तर ह्याचा रेयॉनच आहे, आणि ह्याच्या खालीसुद्धा तुम्हाला छान अशी हे मिळेल, ही त्याची लाल हा बॉटम आहे खालचा पूर्ण,
इथे तुम्हाला सुद्धा जे टॉपला प्रिंट होती तसं सेम टू सेम खाली हे दिसत आहे, डिझाईन केली आहे गोल्डन कलरची, हे दोन्ही पायांना आहे आणि पूर्ण प्लेन आहे. सो तुम्ही फोटोमध्ये बघून समजेलच तुम्हाला. आणि हा बघितल्यावर खूप छान वाटतो, म्हणजे तुम्ही जर ह्याच्यावर एखादा विरुद्ध कलरचा ओढणी किंवा मग बांधणीची रेड किंवा मग पिंक कलरची अशी ओढणी जर अंगावर टाकली आणि त्यात मोठे झुमके किंवा मग असे वेगवेगळ्या टाईपचे मोठे मोठे कानातले घातले ना, तर खूप छान दिसेल, एकदम छान. म्हणजे तुम्ही रिंग सेरेमनी किंवा मग साखरपुड्या वगैरेला तुम्ही जाणार असाल किंवा मग बर्थडे पार्टी असेल तर तेव्हा जरी घातलं तरी खूप छान दिसेल. म्हणजे फंक्शनल ड्रेस आहे हा, कुठल्याही फंक्शनला जाताना किंवा मग असं आपण नेहमी साडी घालण्यापेक्षा मग हे असे ड्रेस घातले तर ते खूप छान दिसतील. आणि ह्याची प्राईज आहे, ह्याची MRP 2500 रुपये आहे, ह्याची MRP 2500 रुपये आहे आणि ऑफर प्राईजला 860 रुपयाला मिळाला आहे, 860 रुपयाला. आणि डिस्काउंट पडला 1640 रुपये पूर्ण, 1640 म्हणजे 2500 रुपयाचा ड्रेस तुम्हाला 860 रुपयाला मिळाला आहे, खूप स्वस्त पडला आहे, म्हणजे बऱ्यापैकी स्वस्त मिळाला आहे आणि छान आहे, आवडला. म्हणजे असं कधीतरी फंक्शनला वगैरे घालून आपण हा ड्रेस जाऊ शकतो. आणि तिसरा शेवटचा ड्रेस आहे हा ब्लॅक आहे, हा ब्लॅक कलरचा ड्रेस आहे आणि ह्याच्यावरसुद्धा हँडवर्क आहे, एक साईडच आहे. हा पूर्ण प्लेन ड्रेस आहे, म्हणजे फक्त इथे हे थोडंसं आहे आणि ही जी एम्ब्रॉयडरी आहे ही एवढीच आहे. आणि स्लीव्ज आपल्या 3/4 आहे, स्लीव्जवर काहीच नाही आहे, एकदम सिंपल आहे. ऑफिस वेअरला वगैरे तुम्ही घालू शकता, रेग्युलर ऑफिसला जाताना वगैरे, एकदम सिंपल आहे. खालीपर्यंत लॉन्ग आहे, ए लाईन असल्यामुळे एकदम स्ट्रेट आहे हा. आणि ह्याच्यासोबत म्हणजे हा घेण्याचं कारण की हा पलाझो जो ट्राउझरसारखा दिसतो आहे सेम इलास्टिक आहे आणि हा चेक्स आहे, हा क्रीम कलर आहे आणि ह्याच्यावर ब्लॅक कलरचे हे चेक्स आहे. सो हे घातल्यावर खूप छान वाटतो, म्हणजे आणि खाली ट्राउझरचा लुक आहे, एक्झॅक्ट सेम नाही, स्ट्रेट नाही आहे. पलाझो कसा असतो बघू शकता तुम्ही, छोटं होत आहे पलाझो, एकदम स्ट्रेट असतो. सो ह्याच्यामध्ये हा इथून क्रॉप आहे आणि पायाला थोडा कमी आहे, छोटासाच आहे, त्याच्यामुळे मग घातल्यावर खूप छान वाटतो आणि ट्राउझरचा लुक येतो. हा ट्राउझर तुम्ही इतर कुठल्याही कुर्तीवर घालू शकता, कारण की ट्राउझरचे आत्ता खूप फॅशन आहे, म्हणजे लॉंग कुर्तीवर तुम्ही थोडासा 3/4 साईजचा हे ट्राउझर घातलं तरी खूप छान वाटतो. आणि मी ह्याच्यासाठी खरं हा कुर्ता घेतला आहे आणि ह्याची MRP आहे 2000 रुपये आणि मिळाला 745 रुपयाला. हां, 745 रुपयाला, म्हणजे 1250 रुपयाचा डिस्काउंट मिळाला. आणि एकदम सिंपल आहे, ऑफिसला जाताना किंवा मग नॉर्मल आपलं कुठेही फंक्शनला छोट्या मोठ्या जाऊ शकता, पण एकदम सिंपल असल्यामुळे घरगुती कार्यक्रमांना किंवा मग आपले ऑफिस वेअरसाठी तुम्ही घालू शकता. हे 3 ड्रेस होते जे पलाझो, म्हणजे मला 3/4 स्लीव्ज आवडतात त्याच्यामुळे मी खूप आवडीने 3/4 स्लीव्ज घेते. आणि हा जरी पाहिला तरी हा सुद्धा एक्झॅक्ट 3/4 नाही आहे, छोटासाच आहे, पण मग आवडून जातात मला. सो हे 3 ड्रेस मी आत्ता तुम्हाला दाखवले आहेत. कसा वाटले तुम्हाला ड्रेस? आवडला असेल तर लाईक करू शकता आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. थँक्यू. आणि अजून कोणता हॉल पाहायचा असेल मराठीमध्ये तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता, तो मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही सांगितलेला हॉलचा बनवेल. थँक्यू सो मच.